गेल्या काही दशकात राज्यभरात ज्वारीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्यानं चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. विशेषतः मराठवाडा, विदर्भ ज्वारी कमी असल्याचं दिसून येते. चारा प्रश्न सोडवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोड्याचे प्रयोगशील शेतकरी अमृतराव देशमुख यांनी यंदा 8 एकर शेती भाडेतत्वानं घेऊन त्यावर ज्वारीचं पीक घेतलंय. यापासून त्यांना किमान 3 लाखांचा नफा अपेक्षित आहे. आज आपण त्यांच्या ज्वारीची शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहोत. यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोड्याच्या अमृतराव देशमुखांकडे 12 एकर शेती आहे. कापसाचं एकरी 45 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊन याआधी त्यांनी विक्रम केलेला आहे. यंदा अमृतरावांनी ज्वारीचं पीक घेण्याकडे भर दिलाय. क्षेत्र कमी पडल्यानं त्यांनी 8 एकर शेती मक्त्यानं घेऊन त्यामध्ये ज्वारीचा पेरा केलाय. मुख्यतः जनावरांच्या चाऱ्यासाठी देशमुखांनी ज्वारीला प्राधान्य दिलंय. गोवात्याबंदी लागू केलेली असल्यामुळे आणि आता इथून जनावराला भरपूर चारा लागणार असल्यामुळे एक सेवा म्हणून मी या हायब्रिड पिकाकडं थोडंसं वळलेलो आहे. माझ्याकडे शेती घरची 10 ते 12 एकर शेती असून मी आज ही शेती केलेली ठेक्यानं म्हणजे मक्ते पद्धतीनं 10 एकर केली आहे. यामध्ये 8 एकर हायब्रिड आणि 2 एकर भैमुंग या पद्धतीत लावलेलं आहे. आणि या पद्धतीत 8 एकरमध्ये मला इतर कास्तकार येणारे बरेचसे या शेताला हायब्रिड पिकाला पण भेट देऊन जात आहेत. अमृतराव यांनी उन्हाळी संकरित ज्वारीची फेब्रुवारी महिन्यात म्हणजे जवळपास 100 दिवसांपूर्वी पेरणी केली आहे. यासाठी हायटेक आणि कर्नूल वाणाची त्यांनी निवड केली आहे. ज्वारीला पेरणीनंतर 2 वेळेस स्प्रिंकलरच्या मदतीनं पाणी देण्यात आलंय, तर एकदा सोड पाणी देण्यात आलंय. यावेळेस जसं हायब्रिड या पिकाला मशागत फार कमी लागते. मशागत खर्च 1000 रुपये आणि एका एकरात 2 बॅगा पण पेरल्या आहेत. आणि सुरुवातीला पेरत्या वेळेस 10-26-26 ही बॅग दिली, नंतर 10-26 पेरत्या वेळेस 10-26-26 25 किलो युरिया आणि नंतर तिसरा डोस 1 ते 1.5 पोतं युरिया या पद्धतीत दिलेला आहे आणि 2 ते 3 फवारण्या केलेल्या आहे. असा मिळून समजा 10,000 रुपये खर्च येत आहे आणि 700 ते 800 पेंडी कडब्याचीच निघेल आणि खर्च तर या कडब्यावर निघेल, ज्वारी शिल्लक राहील असं मला वाटतंय. देशमुखांनी ज्वारीला रासायनिक खतांचे डोस तसंच वेळेवर फवारण्या देखील घेतल्या आहेत. ज्वारी पिकासाठी त्यांना एकरी किमान 10,000 रुपये खर्च आलाय, तर एकरी किमान 20 क्विंटल ज्वारी उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे. ह्या पिकाला इतर प्रमाणे जर पाहिलं तर खूपच खर्च कमी येतो. आणि सुरुवात मी याची रोटारोटर केलं आणि नंतर 6 किलो बियाणं आणि 1 पोतं 16-16 या पद्धतीनं पेरून दिलं. नंतर 15 ते 20 दिवसानंतर पीक चांगलं वर आल्यानंतर 6-6 इंचाचं झाल्यानंतर याच्यात विरळणी केली. विरळणीला 5 ते 6 मजूर लागले बाया लागल्या आणि नंतर मग दुसरं ज्यावेळेस खत दिलं 25 किलो 10-26-26 आणि 25 किलो युरिया या प्रमाणात पाळी बैलाच्या पाळी आवतान दिलेलं आणि नंतर तिसरा डोस 1 पोतं युरिया या प्रमाणात दिलेला आहे आणि 2 फवारण्या गॅस पॉयझनची घेतलेली 1 फवारणी आणि नंतर खोडकिडीसाठी पण 1 फवारणी घेतलेली आहे आणि नंतर या ज्वारी या वाणाला फक्त 3च पाणी लागतात. 2 पाणी स्प्रिंकलरनं दिले, तुषार पद्धतीनं दिले आणि नंतर निसुल्यानंतर 1 पट पाणी असं दिलेलं आहे. आणि मला इतर पिकापडता खूप याच्यात खर्च कमी येऊन लेबरचा पण सुरुवातीला खूप खर्च कमी येतो याच्या. समजा ज्वारीच्या सध्याच्या 1500 रुपये क्विंटलच्या दरानुसार त्यांना एकरी किमान 30,000 उत्पन्न मिळणार आहे, तर एकरी किमान 10,000 रुपये किमतीचा कडबा मिळणार आहे. कडब्याचं उत्पन्न खर्चासाठी गेलं तर एकरी 30,000 त्यांना हंगामात किमान 2,40,000 नफा हाती येण्याची अपेक्षा आहे. ज्वारीला जर 20 क्विंटल जरी आपण धरतो समजा आज 1,500 रुपये जरी भाव असला समजा तर 30,000 याच्यातून उत्पन्न ज्वारीचं निवड निघणार आहे आणि 700 ते 800 रुपये कडबा या निघणार याच्यातून आणि आज 800 ते 1,000 रुपये कडब्याचा पण भाव आहे आणि कमीत कमी 8 ते 10,000 रुपये खर्च कडब्यातून निघेल. समजा कडब्याचा 8 ते 10,000 रुपयाचा कडबा होईल आणि त्यातून खर्च निघेल आणि निव्वळ नफा 30,000 वर
उरल समजा आणि दर की 3 लाख याच्यातून निव्वळ नफा उरण्याचा अंदाज आहे. आज अमृतराव यांची नवी पिढी त्यांना शेतकामात मदत करते. अनेक तरुण शेतकऱ्यांना अमृतराव मार्गदर्शन करतात. शेती मक्त्यानं घेऊन सुद्धा अमृतरावांना ज्वारीचं पीक फायदेशीर पडणार आहे. आम्ही बघितलं की ज्वारी ही खूपच परवडणारं पीक आहे आणि याला लागणारा खर्चसुद्धा कमी आहे आणि कमी पाण्यामध्ये येणारी ज्वारी आज बघून आम्हाला वाटतं की 25 क्विंटल तरी एकरी उत्पादन होईल आणि जनावर आणि जवळपास 10,000 यात चारा होईल आणि या हिशोबानं बघितलं तर ज्वारी हे खूपच परवडणारं पीक आहे आणि आम्ही येथून सतत ज्वारीचं पीक घेणार. दुर्दैवानं गेल्या काही वर्षात मराठवाडा आणि विदर्भात ज्वारीचं क्षेत्र घटतंय. पर्यायानं चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे देखील विकल्यानं आता शेती करताना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. कोरडवाहू धान्य पिकात चाऱ्याचा प्रश्न सोडवणाऱ्या ज्वारीचं स्थान सगळ्यात अव्वल आहे. त्यामुळे शेणखत आणि मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांच्या घरोघरी पशुधन वाचवायचं आणि वाढवायचं असेल तर ज्वारीच्या पिकाला पर्याय नाही हेच अमृतरावांनी दाखवून दिलंय. त्याचप्रमाणे कोरडवाहू भागातल्या शेतकऱ्यांनी ज्वारीचं पीक घेण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, यवतमाळ.